मुंबईवरून आलो आणि त्या संपूर्ण ठाण्याच्या ठाणा सोडल्यानंतर म्हणजे ठाण्यापर्यंतसुद्धा खड्डे काही ठिकाणी आहेत. आता मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे आहेत. माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी थोडंसं पुढे येऊन जर पाहिलं आणि त्यांच्याकडेच आता MMRDC पण त्यांच्याकडे आहे. म्हणजे मुख्यमंत्र्याकडे सगळेच खाती आहेत आज तरी. परंतु आता थोडा एक तर ते जे आहे कोल्ड अस्पाल्ट जो आहे कोल्ड मिक्स ते जर भरलं तर ते पावसातसुद्धा जे आहे काम होऊ शकतं. आता त्यातून ते प्रयत्न करतील किंवा मग थोडंसं जे आहे पावसाची उघडीप झाल्याशिवाय हे खड्डे जे आहेत भरता येणार नाही. कोल्ड मिक्स असेल तर ठीक आहे. मी काल मुंबईवरून आलो आणि त्या संपूर्ण ठाण्याच्या ठाणा सोडल्यानंतर म्हणजे ठाण्यापर्यंतसुद्धा खड्डे काही ठिकाणी आहेत पण ठाण्याच्या पुढे आल्यानंतर भिवंडीच्या पुढेपर्यंत प्रचंड गर्दी. दोन दोन तास तीन तीन तास मला सुद्धा ते थांबावलं सगळंच थांबतात कारण खड्डे खूप आहेत आणि ट्रॅफिक खूप आहे. आता मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे आहेत. माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी थोडंसं पुढे येऊन जर पाहिलं आणि त्यांच्याकडेच आता MMRDC पण त्यांच्याकडे आहे. म्हणजे मुख्यमंत्र्याकडे सगळीच खाती आहेत आज तरी. MSRDC पण त्यांच्याकडे आहे. VWD पण त्यांच्याकडे आहे. सगळ्या यंत्रणा मुख्यमंत्र्याकडे आहेत. तर त्यांनी जे आहे थोडंसं लक्ष द्यावं. पोलीस पण त्यांच्याकडे आहेत तर पोलीस जरा वाढवावेत. हायवे पोलीस जे आहेत त्यांना सांगावं की ही ट्रॅफिक जी आहे शक्य तितक्या लवकर क्लिअर करावी आणि हे कोल्ड मिक्सने जे आहेत ते टेम्पररी खड्डे जे आहेत त्याबरोबर भरून घेतले पाहिजेत कारण त्याच्यामध्ये मोठे मोठे ट्रक्स जे आहेत त्यांचे जे आहेत व्हील्स जे आहेत ते बाहेर निघत आहेत आणि त्याच्यामुळे प्रचंड त्रास होतो आहे. ह्या त्रासाकडे लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर मुंबईपासून नाशिक आणि पुढची जी आहे सगळी वाहतूक आणि रसद जी आहे ते बंद होईल.